नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्म वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत आपण त्या प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे काय होतं यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं व तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होत नाही तर पहा या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतातील पशु आरोग्य क्षेत्रातील नियामक मंजुरी प्रक्रियेचे डिजिटायझेशन करण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच नंदी हे पोर्टल लाँच करण्यात आलेलं आहे नंदीचा फुल फॉर्म काय आहे तर एनओसी अप्रुव्हल फॉर न्यू ड्रग्स अँड एन अनॉक्युलेशन सिस्टीम पोर्टल असा याचा फुल फॉर्म आहे अनावरण केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा अलीकडेच पार पडलेल्या पहिल्या महिला कबड्डी लीगची विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलं आहे तर आता ही फर्स्ट वुमन्स कबड्डी लीग होती व याचं विजेतेपद उमा कोलकाता या संघानं पटकावलेलं आहे उमा कोलकाता या संघाने अंतिम सामन्यामध्ये पंजाब पॅन्थर्स ला हरून ही स्पर्धा जिंकलेली आहे या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात आलेली आहे तर यामध्ये एक कोटी विजेत्या संघाला देण्यात आलेली आहेत तर उपविजेत्याला पन्नास लाख रुपये देण्यात आलेले आहेत आणि ही जी स्पर्धा होती याचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे या स्पर्धेचं आयोजन दुबईमध्ये करण्यात आलं होतं आणि दुबईमध्ये कोठे तर दुबई मधील शबाब अल आल अहली या स्पोर्ट्स क्लबमध्ये या सर्व सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि जी स्पर्धा होती ही स्पर्धा सोळा ते सत्तावीस जून अशी बारा दिवस चाललेली आहे आणि या स्पर्धेमधील ट्रॉफीचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं इमेज मध्ये सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल तर अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते या स्पर्धेमधील ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं होतं व या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ सहभागी होते त्यांची इथे नावे सुद्धा दिलेली आहेत हे सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि ही जी पहिली महिला कबड्डी लीग होती याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं तर युनायटेड अरब अमिरातीमध्ये कबड्डीचे महत्व वाढवणे आणि भारतातील महिला खेळाडूंना सक्षम करणे हे या लीगचं मुख्य उद्दिष्ट होतं प्रश्न क्रमांक दुसरा पहा रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा उपयोग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे तर आता रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा उपयोग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पीएम प्रणाम या योजनेला मंजुरी दिलेली आहे कोणती योजना आहे तर पीएम प्रणाम असं या योजनेचं नाव आहे व दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती या पी एम प्रणामचे आहे तर पीएम प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन जनरेशन नरिशमेंट अँड अम्युल्युरेशन ऑफ मदर अर्थ असे या पीएम प्रणामचे येथे फॉर्म आहे आणि या योजने अंतर्गत अनुदान बचतीच्या पन्नास टक्के प्रोत्साहन म्हणून त्या राज्याला दिले जाणार आहेत आता इथे याचा अर्थ काय होतो तर समजा एखाद्या राज्यामध्ये शंभर रुपयाच्या रासायनिक खतांचा उपयोग करण्यात येतो आणि त्या राज्यानं काय केलेलं आहे या रासायनिक खताच्या उपयोगामध्ये कमी करून ऐंशी रुपयाच्या रासायनिक खताचा उपयोग केलेला आहे मग जे आता या राज्याने वीस रुपये बचत केलेली आहे त्यामध्ये त्याला पन्नास टक्के म्हणजे दहा रुपये अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत आणि तसेच सध्याची युरिया अनुदान योजना ही मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे व देशात प्रथमच आता सल्फर लेपन असलेल्या युरियाच्या वापराला मंजुरी देण्यात आलेली आहे आता हे जे सल्फर लेपन असलेला युरिया आहे याचा फायदा काय होतो तर हे ऐंशी टक्के नायट्रोजन शोषून घेतं जे सध्या मार्केटमध्ये कडुनिंब लेपित युरिया आहे हे एकूण पन्नास टक्के नायट्रोजन शोषून घेण्यास सक्षम आहे तर नुसतंच युरिया हे तीस टक्के नायट्रोजन शोषून घेण्यास सक्षम असतं लक्षात ठेवा सल्फर लेपन असलेला युरिया हा ऐंशी टक्के नायट्रोजन शोषून घेण्यास सक्षम असतो आणि याबरोबरच केंद्र सरकारने उसाच्या एफ आर पी मध्ये सुद्धा दहा रुपयांनी वाढ केलेली आहे आता दोन हजार तेवीस चोवीसच्या गाळप हंगामासाठी प्रति क्विंटल तीनशे पंधरा रुपये एफ आर पी निश्चित करण्यात आलेला आहे आता जी एफ आर पी आहे याचा फुलफॉर्म काय आहे तर फेअर अँड रेम्युनिटिव्ह प्राइस असा या एफ आर पी चा फुल फॉर्म आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा देशात संशोधन संस्कृती विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे तर आता देशामधील संशोधन संस्कृतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने एन आर एफ म्हणजेच नॅशनल रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे ही जी संस्था आहे या संस्थेच्या स्थापनेला सध्या केंद्रीय बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठीचं जे विधेयक असणार आहे ते संसदेच्या पुढील अधिवेशनामध्ये मांडले जाईल आणि हे जे विधेयक आहे हे विधेयक एस सी आर बी म्हणजेच विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ कायदा दोन हजार ची जागा घेणार आहे आता हे जे नवीन एन आर एफ केंद्र स्थापन करण्यात येणार आहे यामध्ये पंधरा ते पंचवीस नामवंत संशोधक आणि व्यावसायिक सदस्य असतील तसेच या केंद्राला दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी पन्नास हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत या पन्नास हजार कोटी रुपयांपैकी चौदा हजार कोटी रुपये भारत सरकारद्वारे देण्यात येणार आहेत आणि उर्वरित जे छत्तीस हजार कोटी रुपये आहेत ते उद्योग सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि धर्मदाय देणगी इत्यादी मधून जमा केले जाणार आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे प्रकाशित एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारत कितव्या स्थानी आहे आता या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारत हा सदुसष्टव्या स्थानी आहे या इंडेक्स मध्ये एकूण किती देशांचा अभ्यास करण्यात आलेला आहे तर एकशे वीस देशांचा अभ्यास करण्यात आलेला आहे आणि एकशे वीस देशांमध्ये भारतानं सदुसष्टवं स्थान पटकावलेलं आहे पर भारताचा यामध्ये इटीआय स्कोर किती आहे तर चौपन्न पॉइंट तीन इतका भारताचा यामध्ये इटीआय स्कोर आहे व मित्रांनो याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या भारताच्या आधी कोणत्या देशाचा क्रमांक आहे तर भारताच्या आधी सहासष्टव्या क्रमांकावर श्रीलंका आणि भारताच्या नंतर म्हणजे क्रमांकावर मेक्सिको हा देश आहे आणि तसेच या इंडेक्स मधील माहितीनुसार ऊर्जा संक्रमण निर्देशांकाच्या न्याय सुरक्षित आणि शाश्वत परिणामामध्ये ऊर्जा संक्रमणाचा वेग वाढवणारी भारत ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था ठरलेली आहे आता या निर्देशांकामध्ये पहिल्या दहा क्रमांकावर कोणते देश आहेत तर यामध्ये प्रथम क्रमांकावर अठ्याहत्तर पॉईंट पाच इटीआय स्कोर सह स्वीडन हा देश आहे दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क तिसऱ्यावर नॉर्वे चौथ्यावर फिनलँड पाचव्या क्रमांकावर स्वित्झर्लंड सहाव्यावर आईसलँड सातव्यावर फ्रान्स आठव्यावर ऑस्ट्रिया नवव्यावर नेदरलँड तर दहाव्यावर इस्टोनिया हा देश आहे आणि यामध्ये सर्वात शेवटी म्हणजे एकशे विसाव्या क्रमांकावर कोणता देश आहे तर येमेन हा देश यामध्ये सर्वात शेवटी आहे मित्रांनो आपण आता इथे जी ट्वेंटी देशाचा विचार केला तर त्यापैकी एकाच देशाला पहिल्या दहा मध्ये स्थान मिळवता आलेला आहे आणि तो देश कोणता आहे तर फ्रान्स आणि फ्रान्स यामध्ये सातव्या क्रमांकावर आहे त्यानंतर इतर जी ट्वेंटी देशामध्ये जर्मनी अकराव्या स्थानावर युएस बाराव्या स्थानावर तर युके तेराव्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा सीबीआय संस्थेचे विशेष संचालक म्हणजे स्पेशल डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आता सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर म्हणून अजय भटनागर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अजय भटनागर हे आता सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर असणार आहेत मित्रांनो या आधी मे महिन्यामध्येच आपण पाहिलेलं आहे सीबीआयचे डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर प्रवीण सुद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर कोण आहेत आता तर अजय भटनागर हे आता सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर बनलेले आहेत या दोन्ही नावामध्ये कन्फ्यूज होऊ नका प्रवीण सुद हे डायरेक्टर आहेत तर अजय भटनागर हे स्पेशल डायरेक्टर बनलेले आहेत आणि आता अजय भटनागर हे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या स्पेशल डायरेक्टर पदावर कार्यरत असणार आहेत व या पदावर नियुक्त होण्याआधी ते सीबीआय मध्ये अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत होते तसेच आजय भटनागर हे झारखंड केडरचे एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे आयपीएस आय पी एस अधिकारी आहेत याबरोबरच अजून एक नियुक्ती करण्यात आलेली आहे आता जी गुजरात कॅडरचे एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅचचे आय पी एस अधिकारी मनोज शशीधर आहेत यांची आता सीबीआय मध्ये अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आता हे जी सीबीआय आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर संतानम समितीच्या शिफारशीवरून एक एप्रिल एकोणीसशे मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे व याचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे सीबीआय मुख्यालय आहे मित्रांनो याआधी सुद्धा काही अपॉइंटमेंट करण्यात आलेले आहेत आपण एकदा पाहून घेऊया पहा हिंदुस्थान युनिलिव्हरची एम डी आणि सीईओ म्हणून रोहित जावा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानावरील एडीबीच्या सल्लागार गटात आलोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून स्वामीनाथन जानकीरमन रॉचे नवे प्रमुख म्हणून रवी सिन्हा हिंदुजा समूहाच्या अध्यक्षपदी गोपीचंद हिंदुजा मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे एम डी हे संजय वर्मा बनलेले आहेत सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एम डी हे अजय यादव यूपीएससीच्या सदस्यपदी सुमन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गिफ्ट सिटीचे नवे अध्यक्ष म्हणून हसमुख आदिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वा पहा नेपाळमध्ये पार पडलेल्या दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी पटकावले आहे तर या दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत साक्षी चितलांगे यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे लक्षात राहू द्या दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर नेपाळमध्ये करण्यात आलं होतं व यामध्ये साक्षी चितलांगे यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे मित्रांनो याआधी आशियाई बुद्धिबळ चॅम्पियनशिपचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं व या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर भारतातील सतरा वर्षीय दिव्या देशमुख यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्यासाठी नोट करून घ्या याबरोबरच स्पोर्ट्सशी संबंधित अजून एक न्यूज नोट करून घ्या आता अलीकडेच बारा ते एकवीस जून दरम्यान वुमन्स एमर्जिंग आशिया कपचं आयोजन करण्यात आलं होतं व या कपचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर इंडिया असंगाने बांगलादेश असंगाला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि भारताने ही स्पर्धा प्रथमच जिंकलेली आहे व ही स्पर्धा टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे तर हाँगकाँगने ही स्पर्धा होस्ट केली होती आणि यामध्ये आठ देश सहभागी होते यामध्ये मालिकावीर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर भारताच्या श्रेयंका पाटील यांना मालिकावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा दिल्लीमधील औरंगजेब लेन आता खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या नावाने ओळखला जाणार आहे नुकतंच आता औरंगजेब लेनचं सुद्धा नाव बदलण्यात आलेलं आहे आणि आता औरंगजेब लेन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लेन या नावाने ओळखला जाणार आहे मित्रांनो आधी दोन हजार पंधरामध्ये मध्ये औरंगजेब रोडचं नाव बदलून डॉक्टर जे अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलं होतं आणि आता यावर जे औरंगजेब लेन आहे त्याला सुद्धा डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलेलं आहे याबरोबरच तुम्हाला हे लक्षात आहे का पहा याआधी आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रातील वर्सोवा वांद्रे सी नाव बदलण्यात आलेलं आहे व आता या सी लिंकला वीर सावरकर सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे तसेच मित्रांनो मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे सुद्धा नाव बदलण्यात आलेलं आहे आता या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला अटल बिहारी वाजपेयी स्मृती सेवा अटल सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा अलीकडेच उत्तर प्रदेश मधील किती उत्पादनाला जी आय टॅग देण्यात आला आहे तर आता उत्तर प्रदेशमधील एकूण सात उत्पादनाला जी आय टॅग देण्यात आलेला आहे व ती उत्पादने कोणकोणती आहेत तर यामध्ये आमरोहा ढोलक बागपत होम फर्निशिंग बाराबंकी हातमाग उत्पादने कॉल्पी हँडमेड पेपर महोबा गोरा स्टोन हस्तकला मेनपुरी तारकाशी आणि संबल हार्नक्राफ्ट या सात उत्पादनाचा यामध्ये समावेश आहे आता जे कोणत्याही वस्तूला जे जी आय टॅग देण्यात येतं ते किती वर्षासाठी वैध असतं तर ते जी आय टॅग दहा वर्षासाठी वैध असतं प्रश्न क्रमांक नवा पहा जागतिक बँकेने भारतातील कोणत्या राज्यामधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तीनशे दशलक्ष अमेरिकन डॉलरचं कर्ज मंजूर केलेलं आहे तर आता जागतिक बँकेने छत्तीसगड या राज्यामधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हे तीनशे दशलक्ष अमेरिकन डॉलरचं कर्ज मंजूर केलेलं आहे जागतिक बँकेविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा जागतिक बँकेची स्थापना एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये झालेली आहे याचं मुख्यालय वॉशिंग्टन डी सी येथे आहे तर सध्या आता चौदावे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर अजय बंगा हे चौदावे अध्यक्ष बनलेले आहेत आणि त्यांनी दोन जून दोन हजार अध्यक्ष पदाचा अध्यक्षपदाचा कार्यभार सुद्धा स्वीकारलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला असं विचारलं की जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष काय आहे तर एक जुलै ते तीस जून हे या जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो तर आता हा जो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आहे हा दरवर्षी एकोणतीस जून रोजी साजरा केला जातो आणि आता हा जो दिवस आहे हा दरवर्षी एकोणतीस जून रोजी का साजरा केला जातो तर एकोणतीस जून रोजी पी सी महालनोबीस यांची जयंती असते आणि त्यांच्या सांख्यिकीक आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो हा जो दिवस आहे हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार सात मध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता आणि तसे जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो तर वीस ऑक्टोबर रोजी जागतिक सांख्यिकी दिवस साजरा केला जातो आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा चंद्रयान तीन मध्ये प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या लँडरला काय नाव देण्यात आलेलं आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद